वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. आज आपण रेव्हिट आर्किटेक्चरची सिरीज इथे बघणार आहोत, तर स्टार्ट करणार आहोत. आता रेव्हिट आर्किटेक्चर जर तुम्ही बघितलं, तर याच्या आधी आपण ऑटोकॅडची सिरीज स्टार्ट केलेलं, ज्याच्यामध्ये बेसिक आपण 2D चा जो पार्ट आहे तो कवर केलेला. ओके, आता मला इथं 3D चा जो पार्ट आहे तो इथं बघायचा आहे. तर जेव्हा आपण कॅडमध्ये 2D ड्राफ्टिंग डिझायनिंग कम्प्लीट केलं, तर 3D मॉडेलिंगसाठी काय करायचं? तर 3D मॉडेलिंगसाठी ॲटोडेक्सनी रेव्हिट सॉफ्टवेअर लॉन्च केलं, ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या बिल्डिंगचं 3D मॉडेलिंग असेल, स्ट्रक्चरचं 3D मॉडेलिंग असेल, तर ते सगळं तुम्ही रेव्हिटमध्ये करू शकता. आता बीम जर कन्सेप्ट ऐकली असेल, तर बीम म्हणजे काय? बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, जे की रेव्हिट आपला बीमसाठीच कन्सिडर होतो. ओके, बीम मॉडेलिंग म्हणजेच रेव्हिट आर्किटेक्चर्स असेल, रेव्हिट स्ट्रक्चर्स असेल, किंवा रेव्हिट MEP असेल, याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. आता जसं मी म्हणते, आता मी लेटेस्ट 2024 वर्जनचा रेव्हिट सॉफ्टवेअर जे आहे ते यूज करते. आता तुम्ही स्क्रीनवरती जर बघितलात, तर त्याची स्क्रीन जी आहे ती तुम्हाला इथं दिसते, ज्याच्यामध्ये इथं फर्स्ट जो दिसतोय तो म्हणजे मॉडेलचा पार्ट दिसतोय. ओके, आणि खाली दिसतंय तुम्हाला फॅमिलीजमध्ये. ओके, मॉडेल्समध्ये ओपन अँड न्यू असे दोन ऑप्शन दिसत आहेत, फॅमिलीजमध्ये ओपन अँड न्यू ऑप्शन दिसत आहेत. आता दोन वेगळे टेम्पलेट्स दिसत आहेत तिथे तुम्हाला. मॉडेलमध्ये तुम्ही जेव्हा एखादा न्यू ड्रॉइंग स्टार्ट करतोय 3D मॉडेलिंगसाठी, तर ते तुम्ही मॉडेल्समध्ये करताय. ओके, आता मॉडेल्समध्ये जर तुम्ही बघितलं, तर रेव्हिटवरती मी आता जसं सांगितलं, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग या रिगार्डिंग सर्व डिपार्टमेंट त्याच्यावरती काम करतात. ओके, आता जर मी इथं एखादी न्यू ड्रॉइंग इथं स्टार्ट केली, तर ती मला आर्किटेक्चर्समध्येच ओपन करायची असेल, तर इथं मला पर्टिक्युलरली टेम्पलेट सिलेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही आर्किटेक्चर्समध्ये वर्क करताय, तर तुम्हाला एकच सॉफ्टवेअर आहे रेव्हिट, ज्याच्यामध्ये तुम्ही आर्किटेक्चर्सवरती, स्ट्रक्चर्सवरती आणि MEP वरती काम करू शकता. फक्त तिथं सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला टेम्पलेट जे आहे ते व्यवस्थित सिलेक्ट करावं लागतं. ओके, आता जर मी इथं बघितलं, तुम्हाला इथं मॉडेल्समध्ये सॅम्पल ड्रॉइंग्स दिसतात प्रत्येकाच्या. आर्किटेक्चरचे सॅम्पल ड्रॉइंग दिलेलं आहे, स्ट्रक्चरचं सॅम्पल ड्रॉइंग दिलेलं आहे, इलेक्ट्रिकलचं सॅम्पल ड्रॉइंग, HVAC चं म्हणजेच मेकॅनिकलचं सॅम्पल ड्रॉइंग दिलं आहे, आणि प्लम्बिंगचं पण सॅम्पल ड्रॉइंग इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, आता मी जेव्हा इथं न्यू वरती स्टार्ट करते, मी न्यू वरती क्लिक केलं, तर तुम्हाला इथं टेम्पलेट्स दिसत आहेत. ओके, वेगवेगळे टेम्पलेट्स दिसत आहेत. क्लिक केलं तर बघा, मेट्रिक टेम्पलेट्स आणि इम्पेरिकल टेम्पलेट्स, असे दोन टेम्पलेट्स इथे तुम्हाला काय होते, डिस्प्ले होत आहेत. पण आता इम्पेरिकल म्हणजे कुठला टेम्पलेट्स असेल, जर ज्या ड्रॉइंग वरती तुम्ही फूट आणि इंचेसमध्ये काम करत असाल, तर तुम्ही इम्पेरिकल वरती सिलेक्ट करणार आहे. जर तुम्ही मीटर, MM, सेंटीमीटरमध्ये काम करत असाल, तर मेट्रिक, मोस्टली MM मध्ये वर्क करतात, तर तुम्ही मेट्रिक सिलेक्ट करताय. आता इथं याच्यामध्ये पण मला डिफरन्स टेम्पलेट्स हवेत, म्हणजे मी इम्पेरिकलमध्ये केलं तर मला आर्किटेक्चर्स टेम्पलेटच हवं. तर ते टेम्पलेट आपण कसं ॲड करायचं इथं? तर इथं आपल्याला एक ब्राउजचा ऑप्शन दिलाय, याच्यावरती क्लिक केलं तुम्ही, तर तुम्हाला इथं वेगवेगळे टेम्पलेट्स दिसत आहेत स्क्रीनवरती. ओके, आता हे झाले तुमचे इम्पेरिकलचे टेम्पलेट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय डिफॉल्ट टेम्पलेट जे दिसतंय ते म्हणजे तुमचं आर्किटेक्चरचं टेम्पलेट असेल, मग मेकॅनिकल, प्लम्बिंग, रेसिडेन्शियल, इथं स्ट्रक्चरल सिस्टीम्स, असे वेगवेगळे टेम्पलेट्स तुम्हाला काय होत आहेत, इथं डिस्प्ले होत आहेत. ठीक आहे, आता इथं डिफॉल्ट आपण इथं सेलेक्ट केलं, ठीक आहे, आणि ओपन केलं, तर ते टेम्पलेट्स इथं आलं. आता जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली जर आर्किटेक्चर्समध्ये वर्क करत असाल, तर तिथं जर डिफॉल्ट टेम्पलेट असेल तर तुम्ही डिफॉल्ट सेलेक्ट करा, अदरवाईज तुम्ही कुठलं सेलेक्ट करणार आहे, आर्किटेक्चर असेल तर आर्किटेक्चर्स टेम्पलेट सेलेक्ट करणार. टेम्पलेट सिलेक्शन्स इम्पॉर्टंट आहे. जर मी आर्किटेक्चर्सवरती वर्क करते आणि मी स्ट्रक्चरल टेम्पलेट घेतलं, तर तिथं तुम्ही ड्रॉ करताना काही कंपोनंट्स तुम्हाला तिथं मिसिंग दिसतील, त्यामुळे टेम्पलेट फाईल सिलेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथं डिफॉल्ट अँड .RTE असं दिसतंय. RTE म्हणजे तुमचं फाईल सेव्हचा फॉर्मॅट आहे, जसं कॅडची DWG फॉर्मॅट होती तसं आर्किटेक्चरची आहे RTE. आणि जर फॅमिलीज बघितला तर RFA या फॉर्मॅटमध्ये तुमची ती फाईल सेव्ह होईल. ओके, आता हे झालं मॉडेल्स रिगार्डिंग. इथं दिले फॅमिलीज. फॅमिलीज म्हणजे कशासाठी दिले? जर मला एखादा कंपोनेंट क्रिएट करायचे, कंपोनेंटमध्ये तुमचं कुठला स्ट्रक्चरचं कंपोनंट असू द्या किंवा आर्किटेक्चरचं कंपोनंट. आता कंपोनंट म्हणजे काय? तर फर्निचर क्रिएशन्स असेल, लाईट क्रिएट करायचे तुम्हाला, ठीक आहे, किंवा एखादी चेअर क्रिएट करायचं, टेबल चेअर क्रिएट करायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही फॅमिली टेम्पलेटचा यूज करू शकता. ओके, आता तुम्ही प्रोजेक्ट टेम्पलेटमध्ये पण क्रिएट करू शकता फॅमिलीज. पण जर समजा ती तुम्हाला नंबर ऑफ
वेळेस यूज करायचं असेल, नंबर ऑफ प्रोजेक्ट्स मध्ये यूज करायची असेल ती पर्टिक्युलरली बनवलेला कंपोनंट, तो तुम्ही ॲज अ फॅमिली टेम्पलेट मध्येच क्रिएट करा, जेणेकरून तो सेव्ह राहील आणि तुम्ही एकच तो नंबर ऑफ प्रोजेक्ट्स मध्ये काय करू शकता, यूज करू शकता. जर तुम्ही प्रोजेक्ट मध्ये केला तर तो त्याच प्रोजेक्ट पुरता लिमिटेड राहील, म्हणजे ज्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही तो कंपोनंट क्रिएट करताय तो तिथंच लिमिटेड असेल किंवा त्याच प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तो डिस्प्ले होईल. ओके, तो त्याच्यासाठी त्यांनी सेपरेट टेम्पलेट दिलेला आहे तुम्हाला फॅमिलीचं. ओके, पॅरामेट्रिक फॅमिलीज आपण त्याला म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या सायजेसनुसार डोर्स असतील, विंडोज असतील किंवा कुठले फर्निचर क्रिएशन्स असेल ते तुम्ही फॅमिलीज टेम्पलेटच्या मदतीनं क्रिएट करू शकते. ओके, आता मॉडेल्समध्ये मी इथं ओपन करते डिफॉल्ट प्रोजेक्ट्स. ओके, न्यू प्रोजेक्ट मी ओपन केले. ओके, आता जर ओपन केलं तर स्क्रीनवरती जसं आपण कॅडमध्ये बघितलेलं की बेसिक जे पार्ट आहे तो आपल्याला इथे बघायचा आहे. ठीक आहे, आता ही माझी तुमची कॅडची जी सॉरी आर्किटेक्चरची वेलकम स्क्रीन आहे असं म्हणू शकते, किंवा युजर इंटरफेसची स्क्रीन आहे. ओके, ज्याच्यामध्ये सॉरी युजर इंटरफेसची स्क्रीन आहे ही, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ड्रॉइंग्स परफॉर्म करताय. ओके, आता जर मी इथं बघितलं तर जसं मी ऍप्लिकेशन्स मेन्यू बारचा पोर्शन्स बघितलेला कॅड मध्ये, सेम इथं दिसणार आहे तुम्हाला हा म्हणजे ऍप्लिकेशन्स मेन्यू बार. आता या ऍप्लिकेशन्स मेन्यू बारवरती जेव्हा मी क्लिक करते आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती जे हे बघत होता तुम्ही काय बघत होता, टेम्पलेट्स. ओके, आता या फाइल्स या ऍप्लिकेशन्स मेन्यू बारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जसा ऑप्शन दिसतोय न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह, सेम ऑप्शन्स आपण कॅड मध्ये पण बघितले. ओके, म्हणजे एखादी फाईल तुम्हाला सेव्ह करायची असेल, इम्पोर्ट करायची असेल, एक्सपोर्ट करायची असेल, ला प्रिंट करायची असेल, तर तुम्हाला ते ऑप्शन्स इथं कुठे दिसत आहेत, फाईल्स मध्ये दिसत आहेत. ठीक आहे, आता इथंच मला जर रेव्हिटची सेटिंग करायची असेल, बेसिक सेटिंगचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथं डिस्प्ले होते, ऑप्शन्स टॅबवरती क्लिक करा तर तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. ओके, आता इथं तुम्ही बघू शकताय की तुम्हाला फर्स्ट जनरल्स मध्ये सेव्ह रिमाइंडर इंटरवल्स प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, आता सेव्ह रिमाइंडर इंटरवल्स इथं 30 मिनिटचा डिस्प्ले केला आहे तुम्ही तुमच्या कोणी, म्हणजे याचा अर्थ काय होतो, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती वर्क करताय तर तो 30 30 मिनिट्सला एक पॉपअप देईल तुम्हाला की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो सेव्ह करा. सो तुम्हाला ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग 50 मिनिट्सचा ठेवायचे, 45 मिनिट्सचा ठेवायचे या 1 आवरचा ठेवायचे, ते तुम्ही इथून काय करू शकता, सेट करू शकता. इथं दिलेले आहेत ऑप्शन्स 50 मिनिट्स, 30 मिनिट्स, 1 आवर, 2 आवर, 4 आवर. ओके, सो असं तुम्ही काय करू शकता, इथं सेव्ह इंटरवल सेट करू शकता. युजर नेम असेल तुम्ही युजर नेम इथं तुमचं जे असेल ते इथं तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, त्याच्यानंतर इथे तर जनरल फाईल क्लीनअप. आता मला सांगा जेव्हा मी एखादी फाईल सेव्ह करते, ओके, मग ती फाईल काय झाली, 30 30 मिनिट्सला सेव्ह झाली, म्हणजे एकाच प्रोजेक्टच्या किती फाईल्स क्रिएट झाल्या, एका नंबर ऑफ फाईल्स क्रिएट झाल्या एकाच प्रोजेक्टच्या, मग त्यातल्या किती फाईल्स तुम्हाला डिस्प्ले झाल्या पाहिजे, म्हणजे कन्सिडर करा की एका प्रोजेक्टवरती मी 3 डेज या 8 आवर्स काम केले. ठीक आहे, मग त्या 8 आवर्समध्ये 30 30 मिनिट्सला माझ्या फाईल सेव्ह झाल्या, तर नियर अबाउट 16 फाईल्स माझ्या इथं क्रिएट झाल्या. ओके, मग आता 16 फाईल्समध्ये इथं तुम्हाला फाईल क्लीनअपमध्ये तुम्ही ऑप्शन्स टाकू शकता की जर 10 पेक्षा जास्त फाईल झाल्या तर त्या काय होणार आहेत, 10 दिवसांनी डिलीट होणार आहे. ओके, तर तोच ऑप्शन इथे दिले. ओके, म्हणजे लेटेस्ट 10 ज्या असतील त्या तुम्हाला डिस्प्ले होतील, पण तुमच्या 10च्या नंतर ज्या फाईल्स असतील त्या आफ्टर 10 डेज इथे डिलीट होतील. ओके, आता हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ऍड करू शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एका फाईलच्या 5च फाईल्स पाहिजेत, आफ्टर 5 तुमच्या ज्या ओल्ड फाईल्स असतील ते तुम्हाला इथं 5 डेज नंतर डिलीट करायच्या फाईल्स, किंवा 6 डेज नंतर, तसं तुम्ही इथून काय करू शकता, तुमच्या अकॉर्डिंग सेट करून ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर युजर इंटरफेस वरती येते. आता युजर इंटरफेस वरती आल्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही, तुम्हाला वेगवेगळे टॅब्स दिसतायत इथं वरती जर बघितलं मी कुठे, इथं आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, स्टील, प्रिकास्ट, सिस्टीम, ओके, अनोटेटिव, अनालाइज, असे वेगवेगळे तुम्हाला इथं दिसतायत टॅब्स. ओके, पण मी जर आर्किटेक्चर्स वरतीच काम करते तर मला आर्किटेक्चर रिगार्डिंगच टॅब इथं ओपन असले पाहिजेत किंवा ओपन मला ठेवायचं, मग ते कुठले असतील, आता समजा इथे बघताय तुम्ही स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर साठी लागणार आहे, मग त्याच्यात स्टीलचं असेल आणि स्ट्रक्चर म्हणजे आरसीसी आणि स्टील दोन्ही पोर्शन इथे दिलेले आहेत. सिस्टीम मध्ये मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल आणि पाइपिंग असेल. ओके, आणि देन तुमचं मासिंग अँड साईट, एनर्जी अनालिसिस, रूट अनालिसिस, असे वेगवेगळे इथं काय दिले तुम्हाला
टॅब्स जे आहे ते दिसले. ओके, आता मला इथं फक्त आर्किटेक्चर टॅबच डिस्प्ले करायचे, तर मी काय करेन, हे जे स्ट्रक्चरल टॅब दिसतात याला मी अनटिक करते. मला फक्त तिथे आर्किटेक्चर टॅब पाहिजे. मग आर्किटेक्चर टॅब मध्ये मी कुठलं कुठलं ठेवणार आहे, आर्किटेक्चर टॅब्स अँड टूल्स आणि मासिंग अँड साइट टॅब्स अँड टूल्स. मी ओके केलं तर बघा इथं फक्त आर्किटेक्चरचेच टूल्स दिसतात. ठीक आहे, दिसतात या पद्धतीने. जर तुम्हाला स्ट्रक्चरचे पाहिजे असतील, फाईल्स वरती जा, ऑप्शन्स मध्ये या, परत युजर इंटरफेसला या, मग परत तुम्ही इथं स्ट्रक्चर टॅब वरती क्लिक करा. देन ओके केला तर इथं स्ट्रक्चर टॅब दिसतात. स्ट्रक्चर मध्ये स्टील आणि प्रिकास्ट दोन्ही ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. असं तुम्ही काय करू शकताय, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती रेविट वरती वर्क करताय. मी समजा रेविट स्ट्रक्चर्स वरती काम करते तर मी स्ट्रक्चरचे टूल्स इथं ऑन करून ठेवेल. ओके, सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथं कुठले टूल्स तुम्हाला पाहिजेत ते तुम्ही इथून सेट करून ठेवू शकता. आत्ता मला फक्त आर्किटेक्चर टॅब्स पाहिजेत, सो मी आर्किटेक्चरचे टॅब्स इथे ओपन करून ठेवते. ओके, त्याच्यानंतर कीबोर्ड शॉर्टकट्स. ओके, आता जर मी कॅडमध्ये तुम्ही जर बघितला तर प्रत्येक कीच्या एक शॉर्ट कीज आहेत. म्हणजे जसं लाईन कमांड आहे तर लाईन कमांडची शॉर्ट की दिलेली आहे, रेक्टॅंगल असेल तर रेक्टॅंगलची शॉर्ट की दिलेली आहे. पण त्यांनी एक बेसिक शॉर्ट कीज दिली आहे, कीच आहे, त्याच्यामध्ये मी चेंजेस करू शकते का? नाही. तर मग रेव्हिटमध्ये मला एक प्लस पॉइंट भेटतोय की तुम्ही ज्या शॉर्ट कीज करताय, ओके, यूज करताय, त्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कस्टमाइज करू शकताय. म्हणजे बाय डिफॉल्ट दिलेल्या असतील त्याच्यासोबत तुम्ही स्वतःच्या पण तिथे ऍड करू शकताय. पण हे मला कॅडमध्ये करता येते का? नाही. लाईनसाठी LH शॉर्ट की आहे तर मी LH यूज करणार. मला तिथे LI यूज करायचं असेल तर तिथे ऑप्शन आहे का कस्टमायझेशनचा? नाही आहे. पण आर्किटेक्चर्समध्ये मला शॉर्ट कीज कस्टमायझेशनचा ऑप्शन दिसतोय. आता तुम्ही इथे बघताय स्क्रीनवरती या कस्टमायझेशन्स वरती जेव्हा मी क्लिक करते आहे तर इथे बघा ऑलरेडी काही काही टूल्सला इथं शॉर्ट कीज दिलेल्या आहेत, काहीला नाही आहेत, तर त्याला तुम्ही ऍड करू शकताय. आता इथे बघा मॉडिफायला दिसतंय MD, त्याची शॉर्ट की आहे, ऑलरेडी दिलेली आहे. पण मला समजा आता इथं अजून एक शॉर्ट की टाकायची, ओके, MF करायचं असेल, MY करायचं असेल किंवा MO करायची असेल मला इथं, ठीक आहे, तर मी ती शॉर्ट की ऍड करू शकते. कसं? या मॉडिफाय कमांडला इथं सिलेक्ट केला तुम्ही, खाली येते प्रेस न्यू की, मग इथंच ऍड करा प्रेस न्यू की, काय जसं MO मी न्यू की ऍड केली आणि इथं मी करते असाइन. झाली. आता बघा मॉडिफायला MD MO अशा दोन्ही कमांड्सनी मी काय करू शकते, असाइन करू शकते. मला रिमूव्ह करायचे, सिलेक्ट करा, इथून रिमूव्ह पण करू शकते. ओके, न्यू की ऍज अगेन ऍड करायचं, MF ऍड केलं मी, असाइन केलं. ओके, अजून एक ऍड करायचे आपल्याला MO आणि असाइन. बघा आता मी तीन कमांड्सनी इथं ऍक्सेस करणार आहे मॉडिफायला. मॉडिफाय पाहिजे असेल मी MD करून पण असाइन करू शकते, MF करून असाइन करू शकते, MO करून पण असाइन करू शकते. ठीक आहे, म्हणजे तीन शॉर्टकीज झाल्या एका कमांडसाठी. तसंच तुम्ही इथं वेगवेगळ्या कमांड्स दिलेल्या आहेत त्याच्या अकॉर्डिंग शॉर्टकीज इथं ऍड करू शकता. ठीक आहे, आता इथं मॉडेल टेक्स्टला शॉर्टकी नाही आहे तर MT टाकते मी. MT म्हणजे मॉडेल टेक्स्ट, असाइन केलं, झालं MT. ओपनिंग OP करून आपण ओपनिंगसाठी असाइन केलं. ओके, इथं असेल कंट्रोल CT करा, असाइन. आता बघा CT ऑलरेडी असाइन आहे असं म्हणतोय तो. शूट इज CT इज करंटली असाइन टू द कमांड केबल. ओके, तर मी इथे CO करते, आपण इथे चेंज करू CO, असाइन. CO ऑलरेडी असाइन आहे कॉपीसाठी. ओके, सो तुम्ही असं काय करू शकता, वेगवेगळ्या कमांड जे आहेत ते इथं असाइन करू शकता. CO यांना करते मी. ओके, अशा वेगवेगळ्या कमांड जे आहेत ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग शॉर्ट कीज इथं काय करू शकता, ऍड करू शकता. जसं आता इथे बघा वॉलसाठी, बघू वॉलसाठी शॉर्ट की काय दिले त्यांनी, WA. ओके, मला अजून एक ऍड करायचे WL, असाइन. तर मी काय केलं, WL पण आणि WA ने पण काय वॉलची जी की आहे ती एक्सेस करू शकते. असं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग शॉर्ट कीज इथं असाइन करू शकता. आता तुम्ही स्वतः तिथं शॉर्ट कीज ऍड करताय म्हणजे तुम्ही तेवढं इझिली काय करू शकता, त्या कमांडला ऍक्सेस करू शकता. ओके, इथून ओके करा, तुमच्या ज्या शॉर्ट कीज ऍड केल्या ती तिथं असाइन होईल. नेक्स्ट असेल डबल क्लिक ऑप्शन्स. आता या डबल क्लिक ऑप्शन्स वरती जर मी कस्टमायझेशन्स वरती गेला तर इथे इलेमेंट दिलेत आणि त्या इलेमेंटला तुम्ही सिंगल क्लिक मध्ये करताय की डबल क्लिक मध्ये करताय या डू नथिंग, असे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. ओके, आता बघा मी जर एखादी फॅमिली क्रिएट केलाय, म्हणजेच कंपोनंट क्रिएट केलाय, मी त्याच्यावरती डबल क्लिक केलं तर मी त्याच्या एडिट टाईप मध्ये जाणार. पण मी जर समजा इथं चेंज केला ऑप्शन्स, इथं ठेवला एडिट फॅमिली, मग मी त्याच्यावरती डबल क्लिक केलं तर एडिट फॅमिली मध्ये जाणार. आता एडिट फॅमिली काय आणि एडिट टाईप म्हणजे काय ते सांगते.
एखादा कंपोनंट आहे त्याच्यावरती डबल क्लिक करणं, एडिट टाइप मध्ये जाणं म्हणजे काय झालं, त्याच्या काय प्रॉपर्टीज दिल्या असतील, लेंथ, विड्थ, हाईट किंवा त्याच्यावरती कलर अप्लाय करणं, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. एडिट फॅमिली म्हणजे पूर्ण कंपोनंट मध्येच तुम्ही काय करू शकता, तिथे चेंजेस करू शकता. ओके, सो हे डबल क्लिक वाले ऑप्शन्स आहेत, हे पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कस्टमायझेशन करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर कलर्स वरती आल्यानंतर इथे कलर्स सिस्टम दिलेली आहे की तुम्हाला कसे कलर्स पाहिजे, बॅकग्राऊंड कलर असेल, सलेक्शन्स कलर असेल. ओके, याच्यामध्ये तर काही चेंजेस करणार नाही आपण. मी केला तर जनरल युजर इंटरफेस, आणि दुसरा असेल तुमचं फाईल लोकेशन्स. आता फाईल लोकेशन जर मध्ये बघितलं तर मला स्क्रीनवरती जे हे दिसत होते, काय म्हणू शकतोय, टेम्पलेट्स दिसत होते, ते टेम्पलेट्स मी इथून पण ऍड करू शकते. ठीक आहे, आता इथं बघा, इम्पेरिकल मल्टिपल तुम्हाला दिसत होतं आणि मेट्रिक मल्टिपल असं दिसत होते, दोनच टेम्पलेट दिसत होते, पण मला इथे एखाद्या स्ट्रक्चरचं पण टेम्पलेट ऍड करायचे. तर कसं करणार, इथे या प्लस साईनवरती क्लिक करा, तुम्हाला त्या पाथमध्ये तो बाय डिफॉल्ट घेऊन जाईल. मेट्रिक पाहिजे की इम्पेरिकल पाहिजे, टेम्पलेट्सवरती क्लिक केला तर इथं ऑप्शन दिसत आहेत. ओके, इंग्लिश इम्पेरिकल इथे दिले आणि इंग्लिशवरती क्लिक केला तर मेट्रिक असेल. डबल क्लिक करा, इथं आला तुम्ही मेट्रिकच्या टेम्पलेटवरती. कळलं, माझा इथं डिफॉल्ट मेट्रिक टेम्पलेट मी ओपन केलं तर इथं आलं डिफॉल्ट मेट्रिक. अगेन मी याच्यावरती प्लस साईन वरती गेले, इथं या इम्पेरिकल वरती टेम्पलेट्स आणि इथं इम्पेरिकल. परत मी इथं घेते स्ट्रक्चरलचं टेम्पलेट आणि मी ओपन केले. ओके, तर आता हे टेम्पलेट तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होते. सो असे टेम्पलेट्स असतील ते तुम्ही इथे ऍड करू शकता. नंबर ऑफ, जसं मला येतं आता स्ट्रक्चरचं झालं, सिस्टीमचं ऍड करायचे म्हणजेच मेकॅनिकलचं ऍड करायचं असेल, प्लम्बिंगचं, तर ते पण तुम्ही इथे काय करू शकता, ऍड करू शकता. इथं पाथ दिलेला आहे डिफॉल्ट, तुमच्या ज्या फाईल्स यूज होतात त्याचा पाथ आहे, कुठं सेव्ह आहे त्या पर्टिक्युलर फाईल्स. त्याच्यानंतर इथं फॅमिली टेम्पलेट्स म्हणजे बाय डिफॉल्ट काही फॅमिलीज इथं अवेलेबल आहेत आपल्याला, आर्किटेक्चर्समध्ये, आर्किटेक्चरच्या असतील, स्ट्रक्चरच्या असतील किंवा एमईपीच्या असतील, तर त्या फॅमिलीज कुठं सेव्ह आहेत त्याचा पाथ पण तुम्हाला इथे काय होतोय, डिस्प्ले होतोय. ठीक आहे, तर हे सगळे ऑप्शन्स असतील, हे तुम्ही इथून तुमच्या अकॉर्डिंग जनरल्स आणि युजर इंटरफेस असेल, फाईल लोकेशन्स मध्ये असतील, चेंजेस करू शकता. ओके, त्याच्यानंतर हा जो पोर्शन दिसतोय याला आपण क्विक ऍक्सेस टूल बार म्हणतो, एवढ्या पोर्शन्सला, ज्याच्यासाठी आपण क्विकली ऍक्सेससाठी इथं काय केलं, टूल्स ऍड केले. हा तुमचा झाला टायटल एरिया. ओके, ज्याच्यामध्ये तुमचं ऑटोडेस्कचं रेविटचं व्हर्जन्स इथं डिस्प्ले होते, कुठल्या व्हर्जनचं तुम्ही यूज करताय, प्रोजेक्ट नेम्स असतील आणि कुठल्या लेवलवरती तुम्ही वर्क करताय सध्या. हा तुमचा सर्च एरिया. ओके, हा तुमचा सर्च एरिया असेल एवढा, आणि इथं दिसतंय तो म्हणजे माझा रिबन एरिया. आता या रिबन एरियामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत, आर्किटेक्चर्स टॅब, आर्किटेक्चर्स टॅबमध्ये बघितलं तर वेगवेगळे पॅनल्स किंवा इथे वेगवेगळे तुम्हाला बघा, आता ड्रॉ इथं दिसतंय तुमचं बिल्ड पॅनल, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन पॅनल, त्याच्यानंतर रूम्स अँड एरिया पॅनल, ओपनिंग पॅनल, डॅटम, वर्क प्लेन, असे वेगवेगळे पॅनल दिलेत. आता बिल्ड पॅनलमध्ये बघितलं तर वॉलचा पोर्शन्स दिलेला आहे, इथं तुम्हाला डोर्स दिलेला आहे, विंडोज दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपोनंट दिलेले आहेत, कॉलम असेल, रूफ असेल, सिलिंग, म्हणजे एखादी बिल्डिंग क्रिएट करण्यासाठी जे जे लागते तुम्हाला ते बिल्ड पॅनलमध्ये दिलंय. आता सर्क्युलेशन पॅनलकडे आले तर सर्क्युलेशन्समध्ये मला रेलिंग असेल, रॅम्प असेल, स्टेअर्स असतील, सो त्याचा पार्ट तुम्हाला सर्क्युलेशन्समध्ये दिलाय. मॉडेल टेक्स्टमध्ये जर बघितलं तर एखाद्या मॉडेलवरती टेक्स्ट द्यायचे, जसं आपण आपल्या बिल्डिंगला नेम देतो, तर ते बिल्डिंगला नेम द्यायचं असेल तर ते तुम्ही मॉडेल टेक्स्टच्या मदतीने देऊ शकता. रूम्स अँड एरियाज मध्ये रूमचा एरिया स्पेसिफाय करू शकता, व्हॅल्यूम स्पेसिफाय करू शकता आणि रूम्स टॅगच्या मदतीने रूमला नेमिंग करू शकता. तो सगळा पोर्शन तुमचा इथे येतो रूम्स आणि एरिया मध्ये. ओपनिंग मध्ये बघितलं तर नंबर ऑफ टाईपच्या ओपनिंग येतात तुमच्या, वर्टिकल ओपनिंग असेल, वॉल ओपनिंग असेल, डॉर्मर ओपनिंग. आता डॉर्मर ओपनिंग म्हणजे जे रूफ मध्ये विंडोज क्रिएट करतो त्याला आपण डॉर्मर ओपनिंग म्हणतो. डॅटम मध्ये आला तुमचा ग्रीडचा आणि लेवलचा पोर्शन आला आणि वर्क प्ले. तुम्ही पर्टिक्युलरली कुठल्या प्लेनवरती वर्क करताय तो म्हणजे तुमचं वर्क प्लेनचा पोर्शन्स असतील. ओके, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं डिस्प्ले होतात. हे झाले आर्किटेक्चरचे. इन्सर्टमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला इन्सर्टचे ऑप्शन्स भेटतात, त्याच्यामध्ये तुम्ही कॅडची फाईल इन्सर्ट करू शकताय किंवा लिंक पण करू शकताय. ओके, कॅडची जी ड्रॉइंग आहे त्याला लिंक पण करू शकताय, तर लिंक कॅड ते पण ऑप्शन्स आहेत. कॅड इम्पोर्ट फाईल असेल, पीडीएफ असेल, इमेज असतील, ओके, फॅमिलीज लोड करायचे असतील, तर ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला इन्सर्टमध्ये भेटतात. ॲनोटेशन्स वरती गेल्यानंतर तुम्हाला ॲनोटेशन्समध्ये तुम्ही जसं डायमेन्शन्स
शो करतोय, तर तो पोर्शन सॅनोटेशन्स मध्ये दिसतोय. मग इथे असतील तुमची लिनियर डायमेन्शन, अलाईन असतील, अँगुलर असेल, रॅडियल, डायमीटर, सगळा पोर्शन, स्लोप डिवाय शो करायचे, इलेवेशन शो करायचे, ठीक आहे. तर हा तुमचा अॅनोटेशन्स मध्ये डायमेन्शन पॅनल मध्ये आला. डिटेलिंग कडे आल्यानंतर एखाद्या कंपोनेंटचे डिटेल लाईन शो करायचे, किंवा डिटेलिंग मध्ये तुम्हाला काय दाखवायचं असेल, जसं रिव्हिजन क्लाउड आपण हायलाइट करून दाखवत होतो, तर तो पण पोर्शन इथे तुम्हाला अवेलेबल आहे. टेक्स्ट रिप्लेस म्हणजे जर तुमची टेक्स्टमध्ये मिस्टेक झाली असेल तर ती स्पेलिंग चेकिंगचा पोर्शन इथे आहे. टॅग्स, आता टॅग्स मध्ये जर बघितलं तर आपल्याकडे इथं आर्किटेक्चर्स मध्ये वेगवेगळे टॅग्स दिलेले आहेत, जसं मटेरियल टॅग्स आहेत, त्याच्यानंतर विंडोज टॅग आहे, डोर टॅग्स आहेत. आता टॅग्स म्हणजे काय ते सांग. डोर टॅग मध्ये जसं आपण आर्किटेक्चर्स मध्ये काय सॉरी ऑटोकॅड मध्ये आपण काय केलेलं, ऑटोकॅड मध्ये आपण जसं एखादी डोर आहे तर आपण शेड्यूल ऑफ ओपनिंग मध्ये त्याचं ऍब्रेशन दिलेलं W1 आणि त्याच्या साइजेस दिलेल्या, प्लस ते किती नंबर्स मध्ये युज केलं, ओके. सो तेच आपण आर्किटेक्चर्स मध्ये करतोय टॅग्सनी. जसं हे W1 या डोर विंडोसाठी, W2 त्या विंडोसाठी, D1 या डोरसाठी, D2 ते हे टॅग्सनी देतोय. आता मटेरियल टॅग्स मध्ये बाय डिफॉल्ट त्यांनी नंबर्स डिफाईन केले, जसं कॉन्क्रीट असेल तर 0.01 असं त्यांनी डिफाईन केले, तसं तुम्ही मटेरियल टॅग पण इथे अप्लाय करू शकता. रूम टॅग्स मध्ये तुम्ही रूमचा नेम आणि त्याचं डायमेन्शन्स अप्लाय करू शकता, ते झालं रूम टॅगच्या मदतीने. सो हे सगळे टॅग्स इथे दिलेले आहेत. आता इथं नंबर ऑफ टॅग्स आहेत, तुम्ही टॅग्स मध्ये बघितला तर वेगवेगळे टॅग्स इथे दिलेले आहेत. तुम्हाला ट्रेडचे नंबर्स पण इथे अप्लाय करू शकता, स्टेअर्स वरती रायझरनी ट्रेडचे, ओके. की नोट्स, आता की नोट्स कडे आल्यानंतर इथे इलिमेंट की नोट, मटेरियल की नोट, युजर की नोट असे वेगवेगळे की नोट्स दिले. की नोट्स अगेन त्यांनी एक नंबर डिफाईन केला आहे, समजा आता त्यांनी डिफाईन केलाय नंबर 0.001, म्हणजेच तो त्यांनी डिफाईन केलाय कॉन्क्रीट साठी असेल, 0.002 ब्रिक साठी असेल, तर तो फक्त तिथं तुम्हाला की नोट करायचे, म्हणजे नंबर फक्त तिथं द्यायचा आहे, तर त्याच्या अकॉर्डिंग तो ओळखून म्हणजे तुम्हाला समजेल की ते मटेरियल कशाचं आहे, ओके. कलर फिल लेजंडचा एक ऑप्शन तिथं दिला आहे. आता कलर फिल लेजंड्स म्हणजे जसं आपण पायचार्ट बघतो, पायचार्ट मध्ये आपण काय करतो, कलर वाईज डिफाईन करतो की या कलर मध्ये एवढा परसेंटेज आहे, त्या कलर मध्ये एवढा परसेंटेज आहे, तेच आपण इथं कशाने कलर फिल लेजंड्सनी यूज करू. हे कशासाठी यूज कराल इथं आपण, तर रूम साठी, रूम शो करायसाठी, म्हणजे किचन आहे पर्टिक्युलरली, किचनच्या रूमला मी हा कलर केलाय तर तिथे दाखवेल या कलर मध्ये किचन रूम आहे, बेडरूम या कलर साठी आहे, सो त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. सिम्बॉल्स आहे तिथं, आता सिम्बॉल्स जर पोर्शन बघितला तर तुम्ही स्टेअर पाथचा सिम्बॉल, बीमचा सिम्बॉल असेल, स्पॅन डायरेक्शन असेल, असे वेगवेगळे सिम्बॉल्स इथं तुम्ही यूज करू शकता, ओके. त्याच्यानंतर जर मासिंग अँड साईट कडे आले तर मासिंग अँड साईट मध्ये कन्सेप्च्युअल मास पण दिलेला आहे. इथं कन्स्ट्रक्शन मास म्हणजे काय, जर तुम्ही बघतात अनइवन शेपच्या बिल्डिंग्स असतील, अनइवन शेप्स किंवा फजाड बिल्डिंग आहेत. आता फजाड बिल्डिंग म्हणजे कसल्या बिल्डिंग्स, जर तुम्ही बघताय की मोस्टली आपण आउट ऑफ कंट्रीच्या बिल्डिंग्स बघतोय, समजा दुबईच्या स्ट्रक्चर्स असतील, ओके, त्यांच्या जे बिल्डिंग्स असतील त्या बिल्डिंग बघा तुम्ही कशा शेप्स मध्ये आहेत, अनइवन शेप्स मध्ये आहेत, राईट. प्लस पूर्ण ग्लास आहे होल बिल्डिंगच्या फ्रंटला, तर त्या टाईपच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्या आपण फजाड बिल्डिंग असतो, ओके. मग त्या फजाट बिल्डिंग साठी तुम्ही काय करू शकता, मासिंग अँड साईट मध्ये कन्स्ट्रक्शन मास यूज करू शकता, ओके. त्याच्यानंतर टोपो सरफेस असेल, टोपो सरफेस मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा जर समजा स्लोपी रिजन आहे तर तो स्लोपी रिजन क्रिएट करू शकता. टोपो सरफेस म्हणजे जिथं टॉप सॉलिड दिलेला आहे याच्या आधी टोपो सरफेस असं फॉर्म होतं तिथे. मग कंटूर्स क्रिएशन करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी पण या टोपो सरफेसचा यूज करू शकता. साईट कंपोनंट म्हणजे समजा ट्रीज लावायचे असतील तर ट्रीजचा पोर्शन दिलेला आहे. पार्किंग कंपोनंट दिलेला आहे, प्रॉपर्टी लाईन मार्क करायची आहे, कंट्रूसला लेबल्स द्यायचे असतील, ओके. हे सगळ्या ऑप्शन तुम्हाला कशा दिसते, मासिंग अँड साईट्स मध्ये दिसते. व्ह्यूज मध्ये जर गेलात तुम्ही तर व्ह्यू मध्ये तुम्हाला रेंडर साठीचा ऑप्शन तिथे अवेलेबल आहे, राईट. आता बघा रेंडरिंग साठी तर ट्विन मोशन्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत, तर तुम्ही ट्विन मोशन सोबत पण रेंडरिंग इथं करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे 3D व्ह्यू चेक करायचे, कॅमेरा सेट करायचा असेल, वॉक थ्रू करायचा असेल, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला व्ह्यूज मध्ये दिसतात. प्लस टेम्पलेट क्रिएशन्स असेल, ओके. आता हे वन बाय वन पुढे बघितल्यावर तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर शीट क्रिएशनचा पार्ट असेल. शेड्युलिंग एक मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुम्ही आर्किटेक्चर्स मध्ये शेड्युलिंग पण करू शकता. शेड्युलिंग म्हणजेच तुम्ही क्वांटिटीज काढू शकता इथं, ठीक आहे. आता शेड्युलिंग तर मी कॅडमध्ये करतच होती, आपण कॅल तिथे ऍड करत होतो, इथं पण करू शकता. प्लस इथं मी क्वांटिटीज पण काढू शकते, फॉर एक्झाम्पल एखाद्या रूमसाठी मला किती नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड आहेत,
किती सिमेंट बॅग्स रिक्वायर्ड आहेत, किती कॉन्क्रीट रिक्वायर्ड आहे, याचं पण तुम्ही क्वांटिटीज जे आहे ते इथं आर्किटेक्चर्समध्ये काढू शकताय. ठीक आहे, शीट क्रिएशनचा पार्ट असेल तो शीट्स पण इथं अवेलेबल आहे. तर हे सगळं टॅब्स तुम्हाला कुठे भेटत आहे, तर व्ह्यूजमध्ये भेटत आहे. मॉडिफायकडे आल्यानंतर जसं ड्रॉइंगला मॉडिफाय करायसाठी जे टूल्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही मॉडिफाय पॅनलमध्ये बघतात. ओके, तर हा झाला आपला कम्प्लीट रिबन एरियाचा पोल पोर्शन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं जर खाली बघितला तर तुम्ही इथे एक दिसतंय प्रॉपर्टीज पॅनल, आणि या साईडला दिसतोय तो तुम्हाला दिसतोय प्रोजेक्ट ब्राउझर. ओके, प्रॉपर्टीज पॅन ब्राउझर, प्रोजेक्ट ब्राउझर, असे दोन वेगळे ब्राउझर्स इथं काय होत आहेत तुम्हाला डिस्प्ले होत आहेत. आता प्रॉपर्टीज ब्राउझर म्हणजे काय? ओके, आता प्रॉपर्टीज ब्राउझर कशासाठी यूज करतो एक्झॅक्टली आपण ते माहीत असलं पाहिजे. जसं एखादा कंपोनंट आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही इथं ड्रॉ करताय, ठीक आहे, कन्सिडर करा एक वॉल आहे. ओके, मी इथे वॉल घेतली आणि मी ह्याला ड्रॅग केलं. आता बघा, जेव्हा मी वॉल ड्रॉ करते किंवा वॉलला सेलेक्ट जेव्हा करते, तर तुम्हाला आता या वॉलला सेलेक्ट केलं तर प्रॉपर्टीज पॅनलमध्ये तुम्हाला चेंज दिसतोय, राईट? आता काय दिसतंय प्रॉपर्टीज पॅनलमध्ये? बेसिक वॉल जनरिक 8 इंचेसची वॉल दिसते. मग ती वॉलच्या रिगार्डिंग इथं तुम्हाला काय करते, प्रॉपर्टी दाखते. म्हणजे कुठला पण कंपोनंट असो, त्या कंपोनंटला जेव्हा तुम्ही सेलेक्ट करताय तर त्याच्या रिगार्डिंग जी प्रॉपर्टीज आहे, म्हणजे त्या वॉलची हाईट किती आहे, त्याची थिकनेस किती आहे, ओके, त्याच्यावरती कुठलं मटेरियल अप्लाय केलाय तुम्ही, ते सगळं तुम्हाला कशामध्ये दिसेल? इथं प्रॉपर्टीज पॅनलमध्ये दिसेल. किंवा तुम्ही कुठल्या लेवलवरती ड्रॉ केलाय ती वॉल, तर ते सगळं तुम्हाला कशामध्ये डिस्प्ले होतं? इथं प्रॉपर्टीज पॅनलमध्ये दिसतंय. आता समजा या वॉलची थिकनेस चेंज करायची असेल तर ते पण तुम्ही प्रॉपर्टीज पॅनलच्या मदतीने चेंजेस करू शकताय. ओके, इथे बघा, बेस कन्स्टंट लेवल 1 दिसतंय, बेस ऑफसेट काय अप्लाय केलंय का तुम्ही वॉलला, त्याच्यानंतर टॉप कन्स्टंट अनकनेक्टेड दिसतोय, मग तुमची अनकनेक्टेड हाईट किती आहे. तर प्रॉपर्टीज पॅनलमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट रिगार्डिंग त्याची हाईट असेल, त्याची लेंथ असेल, त्याची विड्थ असेल, त्याच्यावरती कुठल्या मटेरियलचा अप्लाय करायचं असेल, तर हे सगळं पोर्शन्स तुम्हाला कशामध्ये दिसते? प्रॉपर्टीज पॅनलमध्ये दिसतंय. ओके, आता इथे येते मी प्रोजेक्ट पॅनलकडे, प्रोजेक्ट ब्राउझरकडे. आता प्रोजेक्ट ब्राउझरवरती आल्यानंतर इथे तुम्हाला फ्लोर प्लॅन्स आणि त्याच्यामध्ये लेवल 1 लेवल 2 अशा दोन लेवल्स दिसतात. त्याच्यानंतर सिलिंग प्लॅन्स. आता हे आर्किटेक्चर टेम्पलेट आहे म्हणून तुम्हाला फ्लोर प्लॅन्स, सिलिंग आणि इलेवेशन दिसते. जर तुम्ही स्ट्रक्चरचा टेम्पलेट घेतला तर इथं फ्लोर प्लॅन्समध्ये स्ट्रक्चर म्हणून डिस्प्ले होतील, तिथं सिलिंग प्लॅन डिस्प्ले होणार नाही, इलेवेशन्स पण डिस्प्ले होईल. ओके, फ्लोर प्लॅनच्या ऐवजी तिथं स्ट्रक्चरल प्लॅन्स तुम्हाला तिथे काय होईल, डिस्प्ले होईल. हा डिफरन्स असेल. कधी पण जेव्हा तुम्ही आर्किटेक्चर्स वरती वर्क करताय टेम्पलेट घ्यायचं चुकलात तर प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये चेक करायचं की आपण कुठला टेम्पलेट एक्झॅक्टली सिलेक्ट केलाय. ओके, इथं बघताय फ्लोर प्लॅन्स सिलिंग प्लॅन्स डिस्प्ले होते, म्हणजे माझा हा कुठला टेम्पलेट आहे, आर्किटेक्चर्स टेम्पलेट. तिथं जर स्ट्रक्चरल प्लॅन डिस्प्ले होत असेल तर तो स्ट्रक्चरल टेम्पलेट झाला. ठीक आहे, सिस्टीम प्लॅन दिसत असेल तर तो मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग या तिन्हीपैकी कुठला तरी सिलेक्ट झाला. ओके, आता इथं प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये तुमच्या प्रोजेक्ट रिगार्डिंग, जसं मी लेवल्स ऍड करणं असेल, मग त्याच्यानंतर इलेवेशन्स असेल, तुमचं लेजन्स ऍड केलं असेल, शेड्युलिंग क्रिएट केली असेल, तर तो सगळा पोर्शन तुम्हाला कशामध्ये दिसतोय? इथं प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये दिसतोय. ओके, आता प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये जर बघितलं तर फ्लोर प्लॅन्समध्ये लेवल 1 आणि लेवल 2 आणि साईट असे दिसतायत ऑप्शन्स. आता बाय डिफॉल्ट 2 लेवल्स दिलेले आहेत इथं, लेवल 1 आणि लेवल 2. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलिंग प्लॅन दिलाय, सिलिंग प्लॅन मध्ये पण अगेन लेवल 1 लेवल 2 दिले, इलेवेशन दिले वेगवेगळे, म्हणजे ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट असे इलेवेशन दिलेत. ओके, एखादा जर प्रोजेक्ट मध्ये कुठला पार्ट तुम्ही ऍड करताय, जसं मला आता इथे रेंडर व्ह्यूज ऍड केला असेल, ऍड करायचं असेल तर 3D म्हणून इथे एक पोर्शन ऍड होईल. जसं की आता बघा, याच वॉलला मी 3D मध्ये व्ह्यू केले इथं, तर बघा इथे ऍड झाला 3D व्ह्यू. मग या 3D व्ह्यूज मध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वेगवेगळे व्ह्यूज पण ऍड करू शकता कॅमेरा सेट करून. मग रेंडर केला तर इथं रेंडरिंगचा पोर्शन येईल, वॉक थ्रू केला तर इथं वॉक थ्रू म्हणून ऍड होईल. ओके, म्हणजे जे काही तुम्ही ऍड करताय ते तुम्हाला प्रोजेक्ट ब्राउझर मध्ये डिस्प्ले होते. ओके, असं असेल. आता त्याच्यानंतर इथं जर खाली बघितलं तर इथं स्केल आहे, तुम्ही तुमच्या प्रोजेक्टची स्केल किती ठेवताय हे तुमच्या अकॉर्डिंग इथं ठेवू शकताय. अदरवाइज तुम्ही इथून कस्टमाइज पण करू शकता की तुम्हाला स्केल किती हवं. ओके, इथं तुम्ही स्केल पण तुमच्या अकॉर्डिंग सेट करून ठेवू शकता किंवा इथून क्लिक पण करू शकता की कशी सेट तुम्हाला स्केल हवी. त्याच्यानंतर इथं बघताय तर एक ऑप्शन दिसतोय तो म्हणजे तुम्हाला डिटेल लाईनचा दिसतोय. आता डिटेलिंगचा दिसतोय कोर्स, मीडियम, फाईन असे वेगवेगळे डिटेलिंग दिसते. तर हे कधी यूज होणार आहे तुम्हाला, कोर्स, मीडियम, फाईन? ओके, आता एखादी वॉल आहे ज्याच्यामध्ये मी काय केलं,
लेवल्स क्रिएट केले वॉल्स मध्ये. लेवल्स म्हणजेच मी काय केलं वॉल्स मध्ये, समजा मी 3 4 मटेरियल्स वॉलला अप्लाय केलेत किंवा वॉलमध्ये ऍड केलेत. समजा एक इन्सुलेशन मटेरियल ऍड केलेलं आहे, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये प्लास्टरिंगसाठी एक जिप्सम बोर्ड ऍड केला आहे, ब्रिकवर्क बाहेरच्या साईडला ऍड केलं आहे. तर ते जे ले कोर्सेस जे जे मी ऍड केले आहेत, ते जर डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही इथं डिटेल लेवलला सिलेक्ट करू शकता. कोर्स मीडियम फाईन, या तिन्हीपैकी कुठल्या तरी एक सिलेक्ट केला तर तुम्हाला ते पर्टिक्युलरली दाखवेल. आता ते वॉल जेव्हा आपण बघेल ना, त्यावेळेस तुम्हाला ते डिस्प्ले होतील की आपण एक्झॅक्टली कसं करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आहे विज्युअल स्टाईल. ओके, आता विज्युअल स्टाईल जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळे विज्युअल स्टाईल दिसत आहेत तुम्हाला. वायर फ्रेम, हिडन लाईन, शेडेड, कन्स्टंट कलर, टेक्स्चर, रिअलिस्टिक. ओके, आता हे कधी यूज होणार तुम्हाला विज्युअल स्टाईल? समजा एखाद्या कंपोनंट वरती मी मटेरियल अप्लाय केलंय, तर मग ते मटेरियल समजा वॉल वरती पेंट अप्लाय केलंय, तर तो एक्झॅक्टली पेंट कसा डिस्प्ले होतोय ते चेक करण्यासाठी मी विज्युअल स्टाईल इथून चेंज करेन, ती ठेवेन रिअलिस्टिक. आता जी विज्युअल स्टाईल आहे ती आपली हिडन लाईन आहे. ओके, मग समजा तुम्हाला एखादं टेक्स्चर चेक करायचं असेल तर टेक्स्चर्स वरती करू शकता तुम्ही. तर हे विज्युअल स्टाईल तुम्ही तुमच्या ड्रॉइंग अकॉर्डिंग काय करू शकता किंवा प्रोजेक्ट अकॉर्डिंग सेट करू शकता. एखाद्या कंपोनंट वरती जेव्हा फायनल मटेरियल जाते, त्या केस मध्ये मी रिअलिस्टिक ठेवणार आहे की तो कसा डिस्प्ले होतोय तो चेक करायसाठी. ठीक आहे, अदरवाइज इतर वेळेत तुम्ही शेडेड ठेवू शकता किंवा हिडन लाईन ठेवू शकता. आता मी जर रिअलिस्टिकच ठेवून मी प्रोजेक्टमध्ये काम करत असेल तर त्या केसमध्ये माझं सॉफ्टवेअर थोडंसं स्लो चालेल. सो त्यासाठी हो, जेव्हा तुमचं कम्प्लीट मॉडलिंग होईल तेव्हाच तुम्ही रिअलिस्टिक ठेवून तुम्ही चेक करू शकता. ओके, क्लिअर झालं? ओके, अदरवाइज तुम्ही हिडन लाईन पण ठेवून चेक करू शकता. आता इथं बघू शकता तुम्हाला 4 पार्ट जे आहेत ते इथे डिस्प्ले होत आहेत. ठीक आहे, हे जे 4 तुम्हाला बॉक्सेस दिसत आहेत इथं, याला आपण म्हणतो इलेवेशन्स. इलेवेशन्स म्हणजे या कधी पण तुम्ही आर्किटेक्चर्स मध्ये वर्क करत असाल तर या 4 इलेवेशनच्या मध्येच तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो ऍड केला पाहिजे किंवा क्रिएट केला पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की मॅम जर हा एरिया कमी पडत असेल तर आम्ही कसं करणार, तर त्याच्यासाठी तुम्ही या ऑब्जेक्टला सिलेक्ट इलेवेशन्सला सिलेक्ट करून काय करू शकता, मूव पण करू शकता या टाईप. तर एकच मिनिट, हे असं तुम्ही त्याच्या ओरिजिनल पोझिशन्स पासून इथून मूव करून ठेवू शकता. येस, आणि जेवढा तुम्हाला आतमध्ये स्पेस पाहिजे तेवढा स्पेस इथे तुम्ही काय करू शकता करू शकता. आता समजा तुम्हाला इथे अजून एक इलेवेशन्स या साईडला पण ऍड करायचे असतील या कॉर्नर्सला, तर ते पण ऍड करू शकता. कसं? त्याच्यासाठी व्ह्यूज वरती जायचं, व्ह्यूज मध्ये आल्यानंतर इथे इलेवेशन दिसतंय याला क्लिक, आणि इथे एक इलेवेशन ऍड. मग त्याचा फेस आता तुम्ही कुठल्या साईडला तिथं चेक, या साईडला पाहिजे की या साईडला पाहिजे, तसं तुम्ही क्लिक करून इथं त्याचा व्ह्यू जो आहे तो ठेवू शकता. आता बघा या 3 डायरेक्शन्सनी तो व्ह्यू होणार आहे. ठीक आहे, कळलं? असं तुम्ही काय करू शकता तुमच्या अकॉर्डिंग पण इथं जे आहे इलेवेशन्स ते ऍड करू शकता. या इलेवेशनच्या मदतीने तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो साऊथनी कसा दिसणार आहे, नॉर्थ साईडनी कसा दिसणार आहे, ईस्ट साईडनी कसा दिसणार आहे तो तुम्हाला डिस्प्ले होईल. ओके, क्लिअर आहे? ओके, हा तुमचा पूर्ण ड्रॉइंग एरिया असेल. ओके, त्याच्यानंतर इथं पुढे बघा सन सेटिंग पण दिलेली आहे तुम्हाला. सनपात ऑन, सनपात ऑफ हे कुठं डिस्प्ले होईल किंवा कधी डिस्प्ले होईल तुम्हाला, तर जेव्हा तुम्ही फायनल रेंडर करताय, तर रेंडर करते वेळेस मला सन सेटिंग करायचे, म्हणजे मला समरची रेंडर पाहिजे, विंटर सीझनचा रेंडर पाहिजे, या तुम्हाला रेनी सीझनचा रेंडर पाहिजे, तर त्याच्यासाठी सन सेटिंग ऑन करून ठेवा लागतं या सनपात ऑन करून ठेवा. समजा मी समरमध्ये करत होते तर समरमध्ये पण मी कुठल्या वेळेत करणार आहे, इव्हनिंगला करणार आहे, मॉर्निंगला करणार आहे, आफ्टरनूनला करणार आहे, सो त्याच्यासाठी हे सनपातचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला युजफुल होणार आहे. ओके, हे आपण फायनल जेव्हा आपण कंप्लीट प्रोजेक्ट करू त्याच केसमध्ये याचा यूज होईल. क्लिअर आहे? ओके, त्याच्यानंतर क्रॉप व्ह्यू, एखादा व्ह्यू जर तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर तो कसा करणार, त्याच्यासाठी ऑप्शन दिला आहे क्रॉप व्ह्यूचा इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं असेल तुमचा असे वेगवेगळे हाईड व्ह्यू असेल, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथं काय होते डिस्प्ले होत आहे. ठीक आहे, आता जेव्हा मी कॅड मध्ये एखादी कमांड ऍक्सेस करते आहे, बेसिक सांगते. ओके, कॅड मध्ये मी एखादी कमांड ऍक्सेस करते तर आपण तिथं काय करतो ती स्ट्रेट मध्ये यावी याच्यासाठी काय करतो ऑर्थो मोड ऑन करतो, राईट, F8. पण जेव्हा मी आर्किटेक्चर्स मध्ये वर्क करते, जसं मला इथे एक वॉल ड्रॉ करायचे,
आता ही वॉल ड्रॉ केली, आता ही वर्टिकली करायचे, तर इथं फक्त अँगल चेक करायचं. 90 डिग्री म्हणजे तुमचा एक्झॅक्टली तुमचा स्ट्रेट मध्ये अँगल. जर समजा 90 च्या थोडंसं चेंज झालं, तर तुमची ती वॉल आहे ती इन्क्लाइन मध्ये जाईल. ठीक आहे, ही असेल फर्स्ट थिंग. सेकंड थिंग असेल की जर तुम्हाला इथं एखादी कमांड ऍड करायची असेल, तर तुम्ही काय करणार आहे, फक्त तिची शॉर्टकी टाकणार आहे, एंटर करणार नाही. समजा वॉल ऍक्सेस करायचे, तर WA त्याची शॉर्टकी आहे, मी फक्त WA केलं, मी एंटर केलं का, जसं कॅडमध्ये आपण LA जसं रेक्टॅंगल REC एंटर करायचं, तेव्हा ती ऍक्सेस व्हायची. इथं एंटर करायचं नाही, फक्त जी शॉर्टकी आहे ती इथं ऍड करायची, जसं WA त्याची शॉर्टकी आहे वॉलसाठी, सो WA प्रेस केलं कीबोर्डवरती. ओके, आता इथे जेव्हा एखादी लाईन तुम्ही ड्रॉ करता या कमांड ऍक्सेस केली, आता लाईन वॉलची कमांड ऍक्सेस केली, याच्यामधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर इथे डबल एंटर करावं लागेल किंवा 2 वेळा इस्केप करावे लागेल, त्याच वेळेस तुम्ही या कमांडमधनं बाहेर या. ओके, एखाद्या कमांडमधनं बाहेर यायचे, डबल एंटर करा या डबल इस्केप करा, तुम्ही त्या कमांडमधनं बाहेर येऊ शकता. क्लिअर आहे? तर हा होता आपला पूर्ण यूजर इंटरफेस होता रेविट आर्किटेक्चरचा. नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण वॉलला स्टार्ट करू, वॉल मध्ये वॉलची थिकनेस कशी चेंज करायची, वेगवेगळ्या टाइपच्या वॉल्स असतील, वॉलवरती मटेरियल्स कसं अप्लाय करायचं, ठीक आहे, तो सगळा पोर्शन आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार. ओके, थँक्यू.